त्याला जन्म देते, पहिली त्याला जन्म देते, दुसरी त्याला या जन्मात भेटते आणि तिसरी त्याच्याकडे जन्म घेते. पहिली त्याच्यासाठी जीवाचं रान करते, पहिली त्याच्यासाठी जीवाचं रान करते, दुसरी त्याला जीव लावते आणि तिसरी त्याला जीव लावायला शिकवते. पहिलीचा तो प्राण असतो, दुसरीचा तो प्रिय असतो. पहिलीचा तो प्राण असतो आणि दुसरीचा तो प्रिय असतो आणि तिसरी त्याला प्राणाहून प्रिय असते. पहिली त्याला संस्कार देते, पहिली त्याला संस्कार देते, दुसरी त्याला प्रेम देते आणि तिसरी त्याला सुख देते. त्याला जेव्हा ठेच लागते ना, पहिलीचं नाव तिच्या तोंडात येतं, पहिलीचं नाव त्याच्या तोंडात येतं, दुसरीच्या डोळ्यात पाणी येतं, दुसरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिसरी त्याच्यावर फुंकर घालते. पहिलीचा तो बाळ असतो, पहिलीचा तो बाळ असतो, दुसरीचा नवरा आणि तिसरीचा तो बाप असतो. मित्रांनो, आपल्याला मरणासाठी बरेच कारणं आहेत किंवा बरेच दरवाजे आहेत, पण या विश्वात येण्यासाठी फक्त एकच दरवाजा, तो म्हणजे आईचा. त्या आईला कधी दुखवू नका मित्रांनो, आणि खास त्या आईसाठी हे गाणं समर्पित.
मुळात आई राहिली ना, आईचं मॉम झालं, मम्मी झालं, काही जण नावाने हाक मारतात आईला, हो की नाही? सहज सुंदर सोप, कधीही कोणालाही विचारा तुझ्या आई काय करते, सहज उत्तर मिळतं, माझी आई घरीच असते, माझी आई हाऊसवाईफ आहे. तेच विचारा, वडील काय करतात, माझे वडील कामाला जातात, माझ्या वडिलांचा व्यवसाय आहे. आई काय करते, हो माझी आई घरीच असते, माझी आई हाऊसवाईफ आहे. वडिलांना पगार मिळतो, मुलांना पॉकेट मनी मिळतो, आईला काय मिळतं? अहो आईला कशाला काय दिलं पाहिजे, माझी आई घरीच असते, माझी आई हाऊसवाईफ आहे. वडील वयाच्या 60व्या वर्षी रिटायर होतात, वडील वयाच्या 60व्या वर्षी रिटायर होतात, पण आई तिच्या कामापासून शेवटच्या श्वासापर्यंत कधीच रिटायर होत नाही. बऱ्याचदा आपण आईला म्हणतो, आई माझं जर खूप प्रेम आहे ग, पण मला तुला वेळ देता येत नाही. काय आहे ना, खूप मोठं व्हायचं मला आयुष्य, आणि त्यासाठी मला बाहेर खूप काही सहन करावं लागतं. तुला नाही कळणार किती सहन करतो मी बाहेर. आणि आपण कोणाला म्हणतो, तर आपल्या आईला, की मला खूप सहन करावं लागतं बाहेर, जिने तुम्हाला जन्म दिला. साधी ठेच लागली की किती कळवळतो माहितीये का आपण? त्याच्या 10 पट वेदना आपल्याला जन्म देताना तिला होत असतात, आणि आपण तिला म्हणतो, तुला नाही कळणार आम्ही किती बाहेर सहन करतो. आणि मुळात हे सहन करून सुद्धा आपण आईला एकटंच सोडून जातो ना, हो की नाही? असाच एक गडगंज पैसा कमवलेला मुलगा आईकडे गेला आणि आईला म्हणाला, आई तुझे उपकार मला फेडायचे. काय तो पैसा सांग, हा पैसा घे आणि मोकळी हो, त्याच्या पुढे तुझा आणि माझा संबंध काहीच नाही. तर आई त्याला म्हणाली, बाळा मला तुझा पैसा नको, मला फक्त तुझा सहवास हवा आहे, तो सुद्धा फक्त आजच्या रात्रीचा. आजची रात्र माझ्या सोबत इथे बाजूला झोपायचं, त्याच्या पलीकडे मला काहीच नको. तुझे उपकार, तुझे जे का तुला मोठं केलं, वाढवलं, ते तुझे उपकार सगळे फेटले म्हणून समजेल मी. तो म्हणाला, ठीक आहे, नक्की तुला पैसा नकोय, नकोय. तो आईच्या बाजूला झोपला, आईला अंथरूण घालून निघलं, स्वतः पण झोपला. आईला तहान लागली, आईने बाहेर उठलं, बाळा उठतोस का रे, मला जर तहान लागली, पाणी देतोस का? मुलगा उठला, किचनमध्ये गेला, आईला पाणी घेऊन आला. आईने तांब्या पकडला हातात, पाणी पियतच होते, हातातून तांब्या सटकला आणि त्याच्या अंथरुणावर तो सांडला. थोडंसं त्याचं अंथरुण ओलं झालं. तो म्हणाला, ठीक आहे का आई, आजची रात्र ना, हरकत नाही, काही प्रॉब्लेम. थोडासा त्याचं अंथरुण ओलं झालं, कसा बसा भाऊ झोपत होता, थोडीशी झोप लागलीच होती, तेवढ्यात आईने पुन्हा एकदा उठवलं, बाळा उठतोस का रे? तो म्हणाला, काय झालं? अरे तहान लागली, पाणी देतोस का? भाऊ परत उठला, किचनमध्ये गेला, आईला पाणी घेऊन आला, आईला पाणी दिलं, पुन्हा एकदा पाणी पिता पिता आईकडून तांब्या सटकला आणि पाणी त्याच्या अंथरुणावर सांडलं. आता थोडासा वैतागला, पण म्हणाला, ठीक आहे, आजची रात्र काढूया कशी तरी. अंथरुण थोडासा अजून मित्रांनो ओलं झालं, कशी बशी ओल्या अंथरुणात झोप लागलीच आहे. आईने पुन्हा उठवलं, बाळा उठतोस का रे, तहान लागली, जरा पाणी देतोस का? मुलगा आता वैतागलेला, काय का थेरडे तुला सारखी सारखी तहान लागते, एकदाच काय ते पाणी पिना. पाय आपटत आपटत किचनमध्ये गेला, आईला पाणी आणून दिलं, आई पाणी पित होती, आणि पुन्हा एकदा हातातून तांब्या सटकला आणि त्याच्या अंथरुणावर सांडला आणि त्याचा अंथरूण पूर्णपणे ओला झाला. त्यावेळेस त्याच्या धोक्याचे तार सरकले आणि आईला म्हणाला, अगं ये थेरडे, तू अशीच मरणार, तुझे काय उपकार वगैरे मला फेडायचे नाही, तू अशीच एकटीच राहा, कुठे तुला पैसा द्यायला आलेलो तो पण तुला नकोसा झाला, राहा अशीच. आणि तो निघतच होता तेवढ्या त्याच्या आईने त्याचा हात पकडला आणि त्याच्या शांत करून एक जोरात कानाखाली वाजवून दिली आणि त्याला म्हणाली, बाळा तू एका रात्रीत कंटाळलास रे, जेव्हा तू लहान होतास ना तेव्हा तू एवढे अंथरुण ओले केलेस, पण तुला कधी आम्ही सोडून नाही गेलो. तुझ्यासाठी आम्ही एवढ्या रात्री रात्री जागलो तरी सुद्धा तरी कुठं टाकून नाही गेलो, आणि तू एका रात्रीत कंटाळलास. नवमासाचं दुखणं काय हसतं हे फक्त एक आईच सांगू शकते, आणि जर ते अनुभवायचं असेल तर डोहाळे जेवल्यानंतर बायकोला माहेरी पाठवू नका.
त्याचे पुढचे दोन महिने, सात महिने ते महत्वाचे नाही आहेत, त्याच्या पुढचे दोन महिने महत्वाचे आहेत. आणि ते मी स्वतः काढलेत माझ्या बायको बरोबर. काय त्रास असतो तो तिच्याबरोबर जगा तेव्हा तुम्हाला त्या नवमासाचं दुखणं पडेल. म्हणून कोणीतरी छान लिहिलंय, नवमासाचा गोळा तुग पोटी वागविला, नवमासाचा गोळा तुग पोटी वागविला, हाताचा पाळाला नेत्रांचा दिवा केला, नेत्रांचा दिवा केला, नेत्रांचा दिवा केला. अजूनही पश्चाताप करतो त्याच्याकडनं एक चुकी झाली, कारण ती चुकी तो अगोदर करू नाही शकला. ती चुकी म्हणजे देवाने आई बनवली, आई बनवली आणि स्वतः मात्र तो बेरोजगार झाला. कारण का त्याच्या वाटेचं काम सगळं आई करायला लागले. आज कित्येक इथे उभे असलेल्या मुलांपैकी किती जणांची आई हेच दैवत असेल, किती जणांची ते देवाला मानत नसतील पण आईला नक्की मानत असतील. ही देवाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ही त्याने आई बनवली. बघा ना, मंदिरातील देव सुद्धा हल्ली नवसाशिवाय भागत नाही, मंदिरातील देव सुद्धा हल्ली नवसाशिवाय भागत नाही, पण आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही. आई तू घरात राबतेस, कष्ट करतेस, सगळ्यांचं बोलणं सहन करतेस. आई तू घरात राबतेस, कष्ट करतेस, सगळ्यांचं बोलणं सहन करतेस, पण बाबांचा ओरडा मात्र कधी कोणाला सांगत नाहीस. आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही. स्वतः उपाशी झोपशील, स्वतः उपाशी झोपशील, कधी गेल्यात का घरी आणि आईला विचारलं असेल की आई काय खायला मिळेल का, रात्री बेरात्री गेलात, आई उठेल आणि तुमच्यासाठी जेवण बनवेल, पण कधी तुम्हाला उपाशी झोपून देणार नाही, पण स्वतः मात्र उपाशी झोपेल. स्वतः उपाशी झोपशील, स्वतः उपाशी झोपशील, झोप तर तुला लागत नाही. पोटाशी जपलेल्या बाळाचं ताट मात्र कधी रिकामी राहत नाही. आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही. आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही. ज्या मुलाला तू बोट धरून चालायला शिकवलंस, म्हणजे आपल्याला, ज्या मुलाला तू बोट धरून चालायला शिकवलंस त्यानंच तुला टाकलं. ज्याचा आभाळासारखा आधार होता तेच आभाळच फाटलं. कितीही दुखलं, कितीही खुपलं, कितीही दुखलं, कितीही खुपलं, तरी माझं बाळ चुकलं हे तू जगाला सांगत नाहीस. आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही. आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, सुखात हा दिला सगळे पण दुःखाला, दुःखाला फक्त आई, आई आणि आईच. आई असली की तिची किंमत नसते मित्रांनो, नसली की तिची किंमत कळते. आई असली की तिला काय बरं आपण म्हणतो, तू जरा गप्पच बस ग, तुला काय कळतं, हो की नाही? सहज सुंदर सोपं वाक्य, आई तुला काय कळतं ग, तू जरा गप्पच बस. आईने कधी तुम्हाला व्हॉट्सअप चालवायला शिकवलं का, फेसबुक चालवायला शिकवलं का, तुम्ही कशाला शिकवाल, तिला काय करायचंय का,
गप फोन येतात फोन उचलला मग स्मार्टफोन घेऊन कशाला दिलं तिला. तुम्हाला माहिती आहे का तुमच्यापैकी बरीच आया बऱ्याच ज्या आया असतील ना त्या कदाचित फेसबुकवर असतील सुद्धा त्या एवढ्याच कारणासाठी कारण का तुम्ही फेसबुकवरती दुसऱ्या मुलीबरोबर किंवा दुसऱ्या मुलाबरोबर चॅटिंग करायला बराच वेळ देऊ शकता. आईला कुठेतरी वाटत असेल हा मुलगा माझ्याबरोबर चॅटिंग करेल त्याच निमित्ताने आमचं बोलणं तरी होईल हो की नाही. बऱ्याच जण आईला विचारलं तर तेच बोलतील की आम्हाला असं वाटतं कुठेतरी की आमचा मुलगा तिकडे तरी आमच्याशी बोलावा हो की नाही. आई असली की तिची किंमत नसते नसली की तिची किंमत कळते. आई एक दिवस जरी गावी गेली तेव्हा खायचे धुवायचे घासायचे वांदे होतात तेव्हा आईची आठवण येते आई ये ना गाव तुझी खूप आठवण येते हो की नाही. पण आम्हाला कुठेतरी असं वाटतं जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या आईलाच माहिती होतं की आम्हाला भूक लागली आहे. जेव्हा आम्हाला झोप यायची आहे तेव्हाच्या आईलाच कळायचं की आम्हाला झोप येते. पण आत्ता आम्ही आईला म्हणतो आई तुला काय कळतं का तू जरा गप्पच बस. आपल्यासारखे प्रियकर प्रियसीसाठी बरंच काही करतील पण आईसाठी काहीच नाही करणार. असाच एक प्रियकर प्रेयसीच्या प्रेमापोटी आईकडे आईचं काळीज मागायला गेला. आईला म्हणाला आई मला तुझं काळीज हवं आहे नाहीतर माझी प्रेयसी माझ्यापासून लांब निघून जाईल. आईने हसत हसत मुलाच्या प्रेमापोटी स्वतःचं काळीज काढून मुलाच्या हातात दिलं. मुलगा काळीज घेऊन निघाला. जाता जाता पायाला ठेच लागली खाली पडला त्यावेळेस त्या काळजा तुला आवाज आला बाळा सावकाश झाले तुला लागलं तर नाही ना. त्यावेळेस त्या मुलाला त्या आईची किंमत कळली. पण तेव्हा तर आई देवा घरी गेलेली. आपल्या आयुष्यात सुद्धा असंच होतं. आई असली की तिची किंमत नसते नसली की तिची किंमत कळते तेव्हा थाय मोकळून रडतो आणि म्हणतो एकदाच ये ग आई तुझ्या बाळासाठी एकदाच ये ग आई तुझ्या बाळासाठी तरसुनी मी गेलो तरसुनी मी गेलो तुझं रूप पाहण्यासाठी तुझं रूप पाहण्यासाठी हे आई तुझं रूप पाहण्यासाठी मरण म्हणजे मरण आणि मरण म्हणजे सरण.
शरण म्हणजे मरण आणि मरण म्हणजे शरण. शरणावरती सर्व नाती संपुनी जातात. शरणावरती सर्व नाती संपुनी जातात. उरत केवळ एकच नातं, उरत केवळ एकच नातं, ते म्हणजे आई. आई आणि फक्त आई. बोल सद्गुरु